20 जुलैपासून जरांगे पाटलांचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील करणार आमरण उपोषण. ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीला 288 आमदारांना पाडणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. वाढवण प्रकल्पातून 10 लाख रोजगारांची निर्मिती, पंतप्रधान मोदींचा दावा. फेक नरेटिव्ह वाले विकासाचे शत्रू, फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना तोंडघशी पाडलं, पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाल्याचा विरोधकांचा आरोप. मतांसाठी कोट्यवधी रुपये आणि प्रत्येकी 2 एकर जमीन दिल्याचा राऊतांचा दावा. घोडेबाजारामुळे पराभव झाल्याचा शेकापच्या जयंत पाटलांचा पुनरुच्चार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 12 आमदारांपैकी एकमत फुटल्याचा जयंत पाटलांचा दावा. काँग्रेसनंही असहकार केल्याचा शेकापचा आरोप. आव्हाडांनी जयंत पाटलांचा दावा मात्र फेटाळला. उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांच्या नेत्यांना संपवल्याचा भाजपचा आरोप. शरद पवारांचा पक्षही ठाकरेंच्या रडारवर असल्याचं आशिष शेलारांचं भाकीत. काँग्रेस हायकमांड लवकरच फुटलेल्या आमदारांवर कारवाई करणार. काँग्रेस नेते 7 जणांची कुंडली घेऊन हायकमांडला भेटणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनंत अंबानींच्या शुभाशीर्वाद सोहळ्याला हजेरी. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही सोहळ्याला उपस्थिती. 29,000 कोटींच्या विकास कामांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन. रोड आणि रेल्वे प्रकल्पाशिवाय कौशल्य विकास योजनेचा समावेश. खोटं काही काळ टिकतं, आता लोकांना फेक नरेटिव्ह बाबत कळलंय. खासदार श्रीकांत शिंद्यांची महाविकास आघाडीवर टीका. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर टेंडर घ्या, कमिशन द्या या धोरणामुळे राज्याची आर्थिक वाताहत. नाना पटोले यांची महायुती सरकारवर खोचक टीका. बारामतीमध्ये उद्या राष्ट्रवादीचा जनसन्मान मेळावा. मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा होणार असल्याची माहिती. जरांगेंचा प्रस्ताव आला तर चर्चेसाठी जाणार. मुस्लिमांनी जरांगेंकडून एकजुटीचा धडा घ्यावा. असदुद्दीन ओवेसींकडून जरांगे पाटलांचं कौतुक. छत्रपती संभाजीनगरच्या 50 तरुणांचं इसिसकडून ब्रेन वॉशिंग. तरुणाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर दहशतवादाचं ट्रेनिंग. पुण्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांचं आंदोलन. UGC नियमांच्या विरोधात अजित राणारेंची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदी निवड. अकोल्यामध्ये दूध दरवाढीसाठी 8 दिवसांपासून धरणे आंदोलन. दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन. युट्यूबर ध्रुव राठीवर मुंबईत गुन्हा दाखल. ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी वादग्रस्त पोस्ट भोवली. नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला पर्यटकांची केराची टोपली. इगतपुरीच्या बावली धरण परिसरामध्ये पर्यटकांची हुल्लडबाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.